नमस्कार, मी वृषाली कदम परब. कोण जिंकलं कोण हरलं या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. 7 डिसेंबर रोजी विधान परिषद निवडणूक होणार आहे. नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही निवडणूक होतीये, त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे लागलेलं आहे. आणि काल ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यानंतर भाजपकडून प्रसाद लाड यांचं नाव हे निश्चित झालेलं आहे आणि प्रसाद लाड यांनी आज भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी काल रात्री महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. याच बैठकीमध्ये प्रसाद लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात देखील फोनवरून चर्चा झाली आणि त्यानंतर भाजपकडून प्रसाद लाड यांचं नाव निश्चित करण्यात आलं. तर काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे मुख्य लढत ही आता प्रसाद लाड आणि दिलीप माने यांच्यामध्ये आहे. तर आपण पाहतोय की नारायण राणे ही निवडणूक लढणार की नाही याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं. पण आता नारायण राणे ही निवडणूक लढत नाहीयेत विधान परिषदेची, हे स्पष्ट झालेलं आहे. कारण भाजपकडून अखेर प्रसाद लाड यांच्या नावाला शिक्कामोर्तब झालेला आहे. प्रसाद लाड यांना शिवसेनाही पाठिंबा देणार आहे, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे मिळून असे प्रसाद लाड हे उमेदवार असणार आहेत. तर तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे मिळून दिलीप माने हे असणार आहेत. प्रसाद लाड यांना शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे जवळपास प्रसाद लाड यांचा विजय हा निश्चित मानला जातोय. विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार आहेत प्रसाद लाड आणि शिवसेनेनं त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची, लगेचच परततोय. पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन. ब्रेकनंतर कोण जिंकलं कोण हरलं या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. तर आपण पाहतोय की अखेर नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर भाजपनं प्रसाद लाड यांचं नाव जाहीर केलेलं आहे. प्रसाद लाड यांच्यासाठी आमदारकीचा मार्ग आता सुकर झालेला आहे, कारण शिवसेनेनं त्यांना पाठिंबा दिलेला आहे. कसा हा मार्ग सुकर होतोय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोण आहेत प्रसाद लाड पाहूया. प्रसाद लाड हे क्रिस्टलिया हाऊसकीपिंग आणि सुरक्षा एजन्सी कंपनीचे मालक आहेत. देशातील 24 एअरपोर्टवर त्यांची कंपनी सेवा देते. क्रिस्टल कंपनीमध्ये 10,000 पेक्षा जास्त कामगार हे नोकरीत आहेत. शिवसेनेचा लाड यांना पाठिंबा मिळालेला आहे, त्यामुळे मतांचा आकडा 200 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपचे 122 आमदार आहेत, त्यामुळे भाजपची 122 मतं आहेत जी प्रसाद लाड यांना मिळणारी आहेत. त्याचप्रमाणे सहयोगी पक्ष आणि अपक्षांची 15 मतं ही प्रसाद लाड यांना मिळू शकतात, त्यामुळे भाजपकडे एकूण 137 मतं आहेत. शिवसेनेची 63 मतं ही प्रसाद लाड यांना मिळणार आहेत, त्यामुळे हा सगळा आकडा पाहता मतांचा आकडा 200 संख्या पार करण्याची शक्यताही वर्तवलेली जाते. त्यामुळे लाड यांचा विजय हा अतिशय सुकर असा मानला जातोय. लाड यांनाच का उमेदवारी दिली याची काही कारणे आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सेनेवर खालच्या पातळीमध्ये टीका केल्यानं माधव भंडारी यांच्या नावाला सेनेकडून विरोध होता. नारायण राणे यांच्यासह माधव भंडारी यांच्या नावालाही सेनेकडून तीव्र विरोध हा दर्शवला गेला होता. प्रसाद लाड यांनी गेल्या आठवड्यात देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता, संपर्क साधला होता. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांशी चांगले संबंध असल्यानं प्रसाद लाड यांना याचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता पाहूया दिलीप माने. दिलीप माने काँग्रेसचे उमेदवार आहेत. कोण आहेत दिलीप माने. 2009 ते 2014 ते दक्षिण सोलापूरमधून आमदार होते. माजी आमदार आहेत काँग्रेसचे दिलीप माने. सोलापूर DCC बँकेचे अध्यक्ष म्हणून सलग 4 वर्ष त्यांनी काम पाहिलेलं आहे.
पण ही निवडणूक पाहता दिलीप मानेंचा मार्ग हा थोडासा बिकट आहे असं म्हणायला हरकत नाही. दिलीप मानेंचा मार्ग का बिकट आहे पाहूया. काँग्रेसकडून दिलीप मानेंना उमेदवारी मिळालेली आहे. माजी आमदार आहेत दिलीप माने. मात्र दिलीप मानेंचा मार्ग विजयाचा हा थोडासा बिकट सध्या जाणवतोय. त्याची आकडेवारी अशी आहे की काँग्रेसकडे 41 मत आहेत, राष्ट्रवादीचे 42 मत आहेत, सपाचं 1 मत, MIM ची 2 मतं आणि माकपचं 1 मत. असं सगळं जरी गणित जुळवून पाहिलं तरी देखील विरोधकांची एकूण मतं ही 88 होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक जिंकणं हे दिलीप मानेंसाठी तितकंसं सुकर नाही आहे. जेव्हा की आपण पाहतोय प्रसाद लाड यांच्याकडे 200 जास्त मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी 145 मतांची गरज असते. मात्र हा जो आकडा आहे हा सहज पार करता येईल प्रसाद लाड यांना अशी तरी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हे सगळं पाहता प्रसाद लाड यांचा विजयाचा मार्ग सुकर असताना असल्याचं आपल्याला जाणवत आहे. आणि या सगळ्यामध्ये ही जी निवडणूक होतीये ती खरी नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यामुळे होतीये. काँग्रेस पक्षाचा काँग्रेसच्या जागेसाठी ही निवडणूक होतीये आणि अशामध्येच जूनच्या आधी काहीही होऊ शकतं. त्यामुळे लवकरच आपण आमदार होणार असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. भाजपनं घेतलेली भूमिका ही मला मान्य असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. अनेक दिवसांनंतर नारायण राणे आज बोलत होते. त्यामुळे नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार का या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आणलेलं आहे. यात बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे. ते म्हणत आहेत की विधान परिषदेसाठी मी जर उमेदवार असलो असतो तर शिवसेनेमध्ये फूट पडली असती, त्यामुळे शिवसेनेनं माझ्या उमेदवारीला विरोध केल्याचं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे. सध्या माझ्या विरोधामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आपण पाहतोय की बऱ्याच दिवसानंतर या सगळ्या प्रकरणावर नारायण राणे यांनी आपलं मौन सोडलेलं आहे. पाहूयात नेमकं काय म्हणाल्यात नारायण राणे. पत्रकार याच्यापेक्षा पत्रकाराला चांगला शब्द कुठे मिळणार? पत्ता कट आला कुठून पत्ता? कारण भाजपच मला देणार होत, म्हणजे माझ्या नावाची चर्चा करत होती आणि भाजपने उमेदवारी दिली तर मी लढणार होतो. काल रात्री माझी आणि माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यामध्ये भाजपच्या नेत्यांचं म्हणणं, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं जे होतं ते मला त्यांनी सांगितलं तर मला पटलं. त्यामुळे मी म्हणालो की मी निवडणूक लढत नाही, त्यात काही पत्ताकडचा काही संबंध आहे. माझा दावा नको अशी कोणी म्हणालो, दावा होताच नाही. मीच राजीनामा दिलेला होता, दावा होता, पण ज्या पक्षातून मी उभा राहणार त्यांच्या काही अडचणी असू शकतील ना, त्यांचं काय म्हणणं असू शकतील ना. मी कसं म्हणू याच वेळेला द्या, आत्ताच द्या. आणि माझं जे म्हणणं त्यांच्याकडे आहे का, त्यांनी जे आश्वासित मला केलं आहे त्या गोष्टी जर सॉल्व होणार असतील तर हट्ट काय, आज उद्या होईल. आमदार हे पद काय माझ्यासाठी मोठं नाही. मी अनेक वर्ष आमदार होतो, मोर दॅन 27 वर्षापेक्षा जास्त काळ. कोण विचारतंय शिवसेनेला? शिवसेनेचा विरोध असता चांगलं झालं असतं. उलट शिवसेनेची मला 25-30 मतं मिळाली असती. मी आजही सांगतो, राजन तिला निवडून आणलं त्या काँग्रेसकडे 1 मत नव्हतं स्वतःचं, तरी 28 मतं मी घेतली. कोणाची घेतली? आताही मी सांगतो, मला एवढे फोन येतोय मताचे, मला निवडून येण्याची चिंता नव्हती. फक्त भाजपने त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता आणि मग तिकीट दिली असती ना तर मी 15-1 मतांनी सहज निवडून आलो. विचारलं मी काल गेलो म्हणतो, मी काल बसलो, आमची चर्चा झाली. अचानक नाही आले, त्या लोकांनी अगोदर ठरवून ठेवलं होतं की राणेंचं नसेल तर दुसरे कोण, त्यांची अजून लिस्ट होती. असं काय अचानक काय नाही ठरलं. पुढचं पुढे मी सांगितलं ना, आमदारच व्हायला पाहिजे तरच काम महाराष्ट्रात करता येत असं नाही. नाहीतर आता सत्तेत आहेत 3 पक्ष जे विरोधात एकत्र येणार म्हणत होते त्यात शिवसेना सत्तेत आहे. या उद्धव ठाकरेने, शिवसेनेच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा प्रश्न, उदाहरणार्थ कर्जमाफी आहे, कर्जमाफीसाठी मी सत्तेवर लात मारीन म्हणतो, 3 वर्ष म्हणतोय, अजून सत्तेतून लात बाहेर आली नाही. त्यांच्या मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये बाबा राजाच्या तिजोरीत या मार्गाने पैसे टाका आणि कर्जमाफी द्या
असं युक्तिवाद का नाही त्या कॅबिनेटमध्ये करत? रिसोर्सेस कसे निर्माण करावे हे त्याचे मंत्री का सांगत नाही? पैसे कुठून आणावे हे का सांगत नाहीत? विकासाच्या मुद्द्यावर तिन्ही पक्ष एकत्र का येत नाहीत? महागाई वाढलेली आहे, महागाईच्या प्रश्नावर तिघ का मार्ग काढत नाहीत? हा नारायण राणे विरुद्ध एकत्र येणं हा याच्यातच खरा नारायण राणेचा विजय आहे. तिघ तिघ एकत्र येऊन लढायचं म्हणतात. माझी तयार होती, मला आनंद वाटला असता अशा लोकांना पराभव करायला. कारण या लोकांना आता ते माजी मुख्यमंत्री एक पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आम्ही तिघ एकत्र येणार. अरे आमदार मुख्यमंत्री असताना आमदारांना त्या माणसाने कधी हाक तरी मारली का? त्यांची कामं तरी केली का? आमदार त्यांचं ऐकणार? तुम्ही मला उभे राहा समोर समोर, काँग्रेसचे आत्ताही त्यांच्यापेक्षा जास्त मतं पडतील मला. अरे महाराष्ट्र आजही माझ्या सगळ्या पक्षातून मला फोन आले तुम्ही उभे राहा आम्ही मतं देतो. तुमच्याकडे अनेक वेळा बोलले मी मंत्री करणार राणेंना म्हणून, आणि ते करणार विश्वास आहे माझा. तर वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, लगेचच परततोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन. ब्रेक नंतर कोण हरलं कोण जिंकलं या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. तर आपण पाहतोय अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत काल रात्रभर आणि त्यानंतर आज सकाळी अखेर प्रदेशाध्यक्ष दानवेंनी प्रसाद लाड यांचं नाव घोषित केलेलं आहे. आणि आपण आत्ताची गणितं सगळी जर पाहिली तर प्रसाद लाड यांचा विजय हा बऱ्यापैकी सुकर आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्याच विषयावर अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आपला रिपोर्टर शैलेश आहे. शैलेश तवटे आपल्यासोबत आहे. शैलेश, आपण पाहतोय की अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, काल रात्रभर घडल्या, गेले अनेक दिवस घडत होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलंय की अखेरकार शिवसेनेनं भाजपाला पाठिंबा दिलेला आहे आणि प्रसाद लाड यांचं नाव हे फिक्स झालेलं आहे. शिवसेना प्रसाद लाड यांना पाठिंबा देणार आहे, त्यामुळे जवळपास 200 अधिक मताधिक्यांनी प्रसाद लाड हे विजयी होऊ शकतात. शैलेश, नक्कीच आज दिवसभरामध्ये पाहिलं आज दोन घटना घडल्या. त्या म्हणजे एक महत्त्वाची घटना की आज विधान परिषद पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपकडून प्रसाद लाड यांनी आपला नामांकन अर्ज भरला आणि दुसरीकडे काँग्रेसकडून म्हणजे आघाडीकडून दिलीप माने यांनी आज नामांकन अर्ज भरलेला आहे. ह्या संपूर्ण विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण पाहिलं की एक खूप मोठी चर्चा होती की नारायण राणे यांचं नाव जे आहे ते या रेसमध्ये होतं. मात्र नारायण राणेंचा पत्ता कट झाला अशा चर्चा झाल्या आणि आज नारायण राणे या संदर्भात देखील स्पष्टीकरण दिले, ते आपण बोलणार आहोत. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपकडून तीन नावांची चर्चा होती. एक पहिलं नाव म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते माधव भंडारी यांचं नाव होतं आणि दुसऱ्या म्हणजे शायना एनसी आणि तिसरं नाव हे आज प्रसाद लाड. या तिन्ही नावांना मध्ये कोण या संदर्भात उमेदवारी मिळवेल अशी चर्चा होती. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव जे होतं ते माधव भंडारी यांचं होतं. मात्र माधव भंडारी यांच्यावर सुद्धा पुन्हा अन्याय केला गेला असं म्हटलं जातं आहे. माधव भंडारी यांच्या नावावर फुली मारण्यात आली आणि त्यानंतर आज प्रसाद लाड यांची या संदर्भात उमेदवारी जाहीर केली गेली. काल रात्रीपर्यंत या संदर्भात महत्त्वाच्या बैठका सुरू होत्या. वर्षावर प्रसाद लाड प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आणि त्यानंतर प्रसाद लाड यांचं नाव जे आहे ते समोर आलेलं आहे. असंही मानलं जातं की प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचे खूप जवळचे आहेत, प्रदेशाध्यक्षांचे खूप जवळचे आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याही खूप जवळचे आहेत. त्यामुळे प्रसाद लाड हे जे नाव जे समोर करण्यामागे शिवसेनेचा सुद्धा मोठा हात आहे आणि त्यामुळे प्रसाद लाड यांना हे संदर्भात उमेदवारी देण्यात आली. मात्र निष्ठावंतांना किंवा ज्यांनी अनेक वर्ष भाजपमध्ये काम केलं अशांना मात्र कुठेतरी भाजपने सुद्धा वगळलेलं आहे आणि त्यातमध्ये नाव होतं हे माधव भंडारी यांचं नाव होतं. आणि माधव भंडारी यांनी या संदर्भात अनेक वेळा म्हणजे आत्ताच नव्हे की यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या यामध्ये माधव भंडारी हे नेहमी चर्चेत राहिले. पण ऐनवेळी माधव भंडारींचं नाव अनेक वेळा कट करण्यात आलं आणि त्यानंतर दुसऱ्यांना संधी दिली गेली. मात्र आत्ताही असं वाटत होतं की कुठेतरी माधव भंडारींना ह्या संदर्भात ही उमेदवारी मिळायला पाहिजे होती. पण मात्र तसं न होता प्रसाद लाड यांनी ह्या संदर्भात म्हणजे लॉटरीच लागली असं म्हणायला हरकत नाही. प्रसाद लाड यांना ह्या संदर्भात उमेदवारी मिळालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे यांचं नाव हे चर्चेत होतं. आज नारायण राणे यांच्या संदर्भात
स्पष्टीकरण देखील दिलं की या संदर्भात नारायण राणे यांचा जो काही भाजपशी असलेला कनेक्टेड महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढल्यानंतर मित्रपक्ष झालेला भाजपचा एक पक्ष, त्यामुळे नारायण राणेंना जे भाजपने आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही मंत्री करू, या आमदारकीच्या माध्यमातून असं वाटलं होतं की नारायण राणे नक्कीच मंत्रिमंडळात सामील होतील आणि येत्या हिवाळी अधिवेशनात नारायण राणे आपल्याला पाहायला मिळतील. मात्र तसं झालं नाही. नारायण राणे यांच्या नावावर देखील फुली मारण्यात आली. आज नारायण राणेंनी स्पष्टीकरण दिलं की काल रात्रीपर्यंत जी बैठक झाली त्या बैठकीच्या पूर्वी नारायण राणेंची सुद्धा एक बैठक झाली, ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत. यामध्ये नारायण राणे आज स्पष्ट केलं की मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दुसरे एक आश्वासन दिलं गेलं आहे आणि ते आश्वासन जे आहे ते नारायण राणेंना पटलेलं आहे आणि त्यामुळे नारायण राणे या संदर्भात या उमेदवारी संदर्भात हट्ट धरला नाही. मात्र नारायण राणेंनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये किंवा या जागेवरती दावा देखील केला होता, पण ह्याच भूमिकेवरून असं वाटतं की नारायण राणे कुठेतरी आज नाराज आहेत. पण नारायण राणे ही जे स्पष्टीकरण जे आहे, नाराज जी आहे, ती आपली नसल्याचं आज देखील स्पष्ट केलेलं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की भाजपने माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता असं आज नारायण राणे म्हणाले, की याचा अर्थ असा आहे की नारायण राणेंवर भाजपचा किती विश्वास आहे. कदाचित पुढच्या ज्या काही जानेवारी फेब्रुवारी किंवा जून महिन्यामध्ये ज्या काही जागा खाली होत आहेत तिथे नारायण राणेंची वर्णी लागते का आणि नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल का. मात्र नारायण राणे आज असा एक शब्द दिला आहे की सांगितलं आहे, स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांना ह्या भाजप पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही लवकरच मंत्री बनवू आणि यावर नारायण राणेंचा विश्वास आहे. कदाचित ह्या सगळ्या भूमिकेच्या माध्यमातून या निवडणुकीच्या माध्यमातून नारायण राणे या रिंगणात नसले तरीही ते भाजपशी भाजपला मदत करणार आहेत आणि भाजपवर जेवढा विश्वास आहे तेवढाच नारायण राणेंचा सुद्धा भाजपवर विश्वास आहे. मी एकंदरीत ही सगळी प्रक्रिया आज आपण बघितली आणि त्यामुळे नारायण राणे हे या निवडणुकीतून बाहेर गेल्यामुळे नक्कीच प्रसाद लाड यांना ही उमेदवारी मिळालेली आहे. नक्की शिवसेना आणि भाजप हे जे काही समीकरण जे आहे ते नक्कीच जमलेलं आहे आणि त्यामुळे प्रसाद लाड हे म्हणजे विजयाच्या वाटेवर किंवा यांचा विजय जो आहे तो मात्र निश्चित आहे. नक्कीच. तर धन्यवाद शैलेश तू दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय की प्रसाद लाड यांचा विजय जवळपास तय आहे असं आपल्याला कळतंय, कारण 200 अधिक मतं त्यांना मिळणारी आहेत. आपल्याला सरळ आकडेवारी करते की 145 मताधिक्याची आवश्यकता असते जिंकण्यासाठी, पण 145 अधिक मताधिक्यानं प्रसाद लाड हे जिंकतील अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आपण पाहतोय की कोण जिंकलं आणि कोण हरलं याच्यामधला उत्तर हे जवळपास स्पष्ट आहे की प्रसाद लाड हे या सगळ्यामध्ये जिंकलेले सध्या आपल्याला दिसत आहेत. वेळ झालेली आहे इथेच थांबायची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त महाराष्ट्रवादी.